नमस्कार मित्रांनो, मी आहे आर के आणि तुम्ही पाहू शकता शुक्रवारचं मार्केट की ज्या लेवल्स द्यायचा प्रयत्न केला होता मी 19,250 जो काय आपला स्ट्रॉंग सपोर्ट होता खूप चांगल्या पद्धतीने त्याचं सस्टेन करून त्यातल्या त्यात डबल बॉटम अशी एक पॅटर्न क्रिएट करून एकदम शार्पली बाउन्स बॅक घेतला होता. त्याच्यानंतर तेवढंच फास्टली तो डाऊनफॉल देखील झालेला आहे मित्रांनो. ओके, निफ्टीमध्ये अशा पद्धतीने आपल्या डाऊन साईडच्या सगळ्या लेवल फॉलो केल्या होत्या. जे काही ही डाऊन ट्रेंडची मी लेवल द्यायचा प्रयत्न केलेला आहे तर इकडे बघू शकता सपोर्टच्या लेवलला सस्टेन करत आहेत मार्केट आणि इथून जर एक शार्प बाउन्स बॅक बघायला मिळाला तर 480 पर्यंत मॅक्स टू मॅक्स जाऊ शकतं असा एक अंदाज आहे. सेम बँक निफ्टीचंही बघूयात आपण काय विषय होता अशा पद्धतीने मार्केट होतं. डाऊन ट्रेंड फक्त लांबवायचं आहे आपल्याला ना, कशा पद्धतीने बाउन्स बॅक तर आला आणि फॉल देखील हळूहळू आला. तर बघायला गेलो तर ऑलमोस्ट रजिस्टरलाच अजूनही मार्केट आहे. रजिस्टर ब्रेक केला तर चांगलं वर जाईल 44,200 पर्यंत, बट त्या लेवलपर्यंत गेलं नाही तर मग परत एकदा फॉलसुद्धा बघायला मिळू शकतो 43,300 पर्यंत. बँक निफ्टीमध्ये मोठा फॉल दिसून येत आहे. सेमच फाईन निफ्टीचं सुद्धा बघूयात काय सिच्युएशन आहे. तर हे आपण शुक्रवारच्या दिवशी अशा पद्धतीने एक प्रिडिक्शन द्यायचा प्रयत्न केला की लेवल्समध्ये असू शकतात मार्केट. फाईन निफ्टीचं बघू शकता 2 दिवसापासून टोटल फ्लॅट चाललेलं आहे मार्केट. पूर्णच्या पूर्ण मार्केट फ्लॅट जाण्याचा प्रयत्न करत आहे. इथे बघितलं लक्षात येऊन जाईल आपल्या कुठल्या पद्धतीचं मार्केट होतं आणि कशा पद्धतीने त्याने लेवल सस्टेन करायचा प्रयत्न केला. 19,481 वरती सस्टेन करायचा प्रयत्न केला. ओके, तर जास्त वेळ न घालवता करूयात स्टडी कशा पद्धतीने असू शकतो उद्याचं मार्केट. उद्या सोमवार आहे, नवीन वीकची कॅन्डल सुरू होणार आहे. बघूयात मित्रांनो, नवीन आले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपलं रोज असा उद्याच्या मार्केटचे प्रेडिक्शन आपल्याला मिळतच जातील. डाऊजॉनचं मार्केट बघू शकतो 1 रुपया मायनस अशा पद्धतीने. नॅसडॅकचं बघितलं तर इथं बघू शकतो 25 पॉईंट मायनस अशा पद्धतीने. सो साईडवेज ऑर बिअरिश व्ह्यू असा दिसून येत आहे. वर्ल्ड मार्केट म्हणतात मार्केट अजून खाली पडेल. ओके, तर असा एक व्ह्यू तयार झाला. निफ्टीमध्ये बघूयात ओपन इंटरेस्ट काय सांगत आहे. ओपन इंटरेस्ट बघितलं तर फॉरवर्ड ट्रेंड चांगले ऍक्टिवेट आहेत, पण स्ट्रॉंग सपोर्ट तयार झालेला आहे 19,300. त्याच्या खाली गेलं तर 19,200 पर्यंत. वरच्या साईडला बघू शकतो 19,400 रजिस्टर बनलेला आहे. म्हणूनच मी आत्ताच सांगितलं की 400 हायर रजिस्टर आहे. 400-350 सुद्धा रजिस्टरच आहे. सो आत्ता एका रजिस्टरलाच निफ्टी अडकलेली आहे. रजिस्टर तोडला तर तो सपोर्ट होईल, नाही तोडला तर तो रजिस्टरच राहील अशा पद्धतीने मग खाली मारते. 44,000 शार्प रजिस्टर उद्या ओपन झाल्या झाल्यास 44,000 मार्केट असू शकतं गॅप अपमध्ये. पण तिथून कंटिन्युअसली फॉल देण्याचे चान्सेस आहेत. परत एकदा खाली 43,800 पर्यंतचा बघू शकतो PCR क्षेत्र झाला 1.25. या लेवलपर्यंत मार्केट परत येऊ शकतो 43,800. त्याच्याही खाली यायचा प्रयत्न केला 43,500 पर्यंत येऊ शकतं मार्केट. फाईन निफ्टी सब इंडेक्स आहेत हे सगळे. तर बघूयात 19,500 वरती सस्टेन करत आहे. 19,550 सुद्धा रजिस्टरच आहे, 600 सुद्धा रजिस्टर आहे. ओके, आणि डाऊन साईडला सपोर्ट बघायला गेलं 19,400 मॅक्स टू मॅक्स 19,200 पर्यंत फॉल होऊ शकतो फाईन निफ्टीमध्ये सुद्धा. त्याचा व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा आहे मित्रांनो, आपला जॉईन केला नसेल तर नक्की जॉईन करा. ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. लाईव्ह मार्केटचे पण अपडेट देतच असतो आपण. इव्हन कॉल्स देखील दिले जातील याच्यावरती की कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे ते एंट्रीज वगैरे. बऱ्यापैकी शिकायच्या गोष्टी मिळतील तुम्हाला. जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. एंजल वनची अकाउंट ओपनिंगची लिंकसुद्धा दिली आहे. बघूयात वीकली व्ह्यू मध्ये मार्केट काय सांगायचा प्रयत्न करत आहे आपल्याला. एकच ग्राफ आपण 4 वेळा चेक करतो, 3 वेळा चेक करतो, बरोबर की नाही. वीकली, मंथली, त्याच्यानंतर आठवड्याचा, परत ट्राय कुठले पॅटर्न मिळतात का, कुठली प्राईस ऍक्शन तयार होते का. कारण की बघा आपण काय केलेलं आहे की एक गोष्ट म्हणजे एकच ग्राफ 4 टाइम फ्रेममध्ये बघितलं की एकदम शार्पली आपल्याला लेवल्स वगैरे लक्षात येत असतात अशा पद्धतीने. तो ते प्रयत्न करायचा आपण की जेवढा होईल तेवढा मोठा टाइम फ्रेम बघायचा. म्हणजे एक ऑलराऊंड तुम्हाला मार्केटचा अंदाज होतो की मार्केटला वर जायचं खाली जायचं. त्याच्यानंतर डेली प्रिडिक्शन तुम्ही छोटे मोठे प्राईस ऍक्शननुसार करू शकता. क्लासेससुद्धा आहेत, नवीन बॅच उद्यापासून चालू होणार आहे, जॉईन करू शकता मित्रांनो. तर त्या दिवशी असं लक्षात आलं की हे डाऊन साईडला खूपच चाललेलं आहे मार्केट सस्टेनवरती. शुक्रवारची गोष्ट आहे. डबल टॉप असा बनवलेला, डबल बॉटम असा बनवलेला होता याने पॅटर्नचं नाव बघायला गेलं तर. इथून हे बघा खाली पडला एक आणि हा रिव्हर्सल. सो रिव्हर्सल हा 19,500 पर्यंत यायला पाहिजे होता, म्हणजे सस्टेन करून परत वर जाईल. पण त्याने इथेच येता रेजिस्टन्स घेतलेला आहे. सो परत एकदा डाऊनफॉलसुद्धा येऊ शकतो. कमीत कमी 18,840 पर्यंत हा डाऊनफॉल असू शकतो मित्रांनो. टेक्निकली आहे
चान्सेस आहेत पडण्याचे. जर बघायला गेलं तर यांनी ट्रेंड लाईन पण ब्रेक केलेली आहे, तर एवढ्या लेवलपर्यंत तो खाली येऊ शकतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, हा जो कप विथ हँडल पॅटर्न तयार झाला आहे, बघू शकता इकडे डेली टाइम फ्रेममध्ये पण कप विथ हँडलचा पॅटर्न तयार झाला, तर त्याचा रिट्रेसमेंट जरी बघायला गेलं की एक रिट्रेसमेंट घेतो मार्केट, ब्रेकआउट दिलं की एक रिट्रेसमेंट घेतो. सो रिट्रेसमेंट जरी बघायला गेलो आपण तरी सुद्धा आपल्याला 18,840 लेवल दिसून येईल. सो या लेवलपर्यंत एकदा नक्कीच मार्केट रिट्रेस करेल, ह्याच्याही थोडंसं खाली जायचा प्रयत्न करेल 18,500 वगैरे, बट त्याच्यानंतरचा जो बाउन्स बॅक असेल तो खूप शार्पली असेल कंटिन्यू असणार. बँक निफ्टीमध्ये जी लेवल आहे सस्टेन करणारी 43,600, तिथेच मार्केट आत्ता आहे. त्याच्यापेक्षा खाली गेलंच तर मग नवीन सपोर्ट बघायला मिळतील, बट एवढं बँक निफ्टी पडण्याचे चान्सेस वाटत नाही, 42,000 वाटत नाही पडेल म्हणून एवढं. सो हा विषय थोडासा नंतरच चेक करूयात आपण. ओके, तर इकडे बघूयात कशा पद्धतीने असू शकतो मार्केट. फाईन निफ्टीचं सुद्धा, फाईन निफ्टी ऑलमोस्ट सपोर्ट लेवललाच आहे आपल्या, सो तिथून जास्त तर पडण्याचे चान्सेस नाही आहेत, बट जर पडायलाच लागलं मार्केट तर काय लेवल्स असतील चेक करूयात आपण. मार्केटची लेवल असेल 18,700 लेवल असू शकते, 720 ओके, या लेवलपर्यंत मार्केट असण्याचे चान्सेस आहेत. अशा पद्धतीने डाऊनफॉलचे व्ह्यू डाऊनचा दिसतोय म्हणून डाऊनचा लेवल सांगायचा प्रयत्न करत आहे मी, तर इथे अशा पद्धतीने सांगायचा प्रयत्न केलेला आहे मी, बोलू शकता तुम्ही. येस, तर बघूयात कुठे लेवल्स मिळतील आपल्याला. खूप चांगल्या पद्धतीने डबल बॉटमचा असा पॅटर्न तयार झालेला आहे. इथे डाऊन साईडला सस्टेन केलं, 1 आणि 2 वेळा बाउन्स घेतलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने लेवल होती आपली, त्याच लेवलपर्यंत पोहोचलेलं आहे. प्लस सिम्पली इन्क्रीज करायचं आहे, लगेच लक्षात येऊन जाईल मार्केट कुठे जाऊ शकतो उद्याचं. बघा, अजूनही सेंटर पॉईंटला आहे बट रेजिस्टन्स लेवलमध्येच आहे. सो इथे सस्टेन केलं तर ठीक आहे, नाहीतर परत एकदा फॉल मिळेल आपल्याला, चांगला फॉल मिळेल. 195,000 फॉल बघायला मिळेल. बाउन्स बॅक पण चांगला येऊ शकतो 475 पण उद्या गॅप अप मध्येच त्याने ऍटलीस्ट 400 लेवल क्रॉस करायला पाहिजे, एवढं वर राहायला पाहिजे मार्केट, म्हणजे उद्या असंच जाईल वरती. ही एक पॉसिबिलिटीज आहे, मोठा गॅप अप झालं तरच वरच्या वर बघूयात एक्झॅक्टली काय असतील लेवल्स काय जे दिसत आहे ॲज इट इज. सो कॉपी पेस्ट करून टाकू आपण, काही वेगळं मार्केट आहेच नाही तर काय वेगळ्या काही लेवल्स सांगू शकतो आपण. बरोबर, फुल टू फुल माझा डाऊन साईडचा व्ह्यू झालेला आहे. डाऊन साईडला मोठा गॅप अप झाला तरच वर, मोठा म्हणजे 19,500 हे बघा आपली ही लेवल आहे ना, याच्या वरच्या साईडला गेलं तरच वरच्या वर मार्केट. ओके, म्हणजे आपल्या बॉक्सच्या बाहेर गेलं तरच वरच्या वर मार्केट, ते पण 680 ओके, हे एवढंच रेजिस्टन्स असू शकतो असा. डाऊन साईडला फॉल झालं तर 19,300 ही लेवल एक सपोर्टिंग लेवल आहे मित्रांनो. ओके, याच्यात बेस लाईक इथे सपोर्ट लेवल टाकतो म्हणजे ती ब्रेक झाली की तुम्ही एंट्री घेऊ शकता. याच्या खाली गेलं तर खालच्या साईडला पूर्ण हा व्ह्यू क्लिअर आहे. मोठा गॅप डाऊन जरी झाला तरी सस्टेन करून बाउन्स बॅक घेईल हे पण लक्षात घ्या. याच्यावरती गॅप अप झालं तर वरच्या वर सस्टेन घेईल, चांगला मोठा गॅप अप झाला तर मग फॉलच देईल. ओके, म्हणजे हे असे पॉसिबिलिटीज असतात, याला सायकोलॉजी म्हणतात. बरोबर की नाही, की एक दिवस एकदा मार्केट बघून कळत नाही तुम्हाला, तुम्हाला याच्यासाठी 6 महिने वर्षभर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते, ग्राफ चेक करावं लागतात, अनालिसिस करावं लागते, लाईव्ह मार्केटला ऑब्झर्वेशन करावं लागतं. सेमच सिच्युएशन बघा हीच देतोय मी, उलट कालच्यापेक्षा म्हणजे शुक्रवारपेक्षा जे सोमवारचा ग्राफ आहे ते मोठा दिलेला आहे. डाऊन साईडला तेवढा फॉल येण्याचे चान्सेस आहेत, कारण सपोर्ट लेवल बघू शकता इथे. आता रजिस्टर लेवलच मार्केट सस्टेन करत आहे, उद्या गॅप डाऊनच देण्याचे चान्सेस, सस्टेन करेल तर रिटेस्ट करून फॉल देण्याचे चान्सेस. 43,362 मार्केट येऊ शकतं असे हे चान्सेस बँक निफ्टीमध्ये. हायर आहे याचा रेजिस्टन्स 19,800 आहे, त्याच्या वर सस्टेन केलं तर मग तुम्हाला सांगितलं तसं फुल टू फुल अप राहील, साईडवेज जाईल काहीतरी, मग इथल्या इथे सस्टेन करू शकतं. ओके, बट अशा पद्धतीने बँक निफ्टीचं ट्रेडिंग करण्यासारखं मार्केट राहिलं नाही आजकाल. का राहिलं नाही आहे तर त्याच्यामध्ये जे बँक निफ्टी जी आहे तर त्याच्यामध्ये खूप साईडवेज मार्केट जातं आहे बँक निफ्टीचं, फायनान्शियल निफ्टीचं, तर त्याच्यामुळे ते तेवढे रिॲक्टिव्ह करत नाहीत. सो मी मोस्ट ऑफ द आता ट्रेडिंग तर निफ्टीमध्येच जास्त ट्रेड वगैरे असतात आपल्याला त्याप्रमाणे. निफ्टीमध्ये बघूयात काय लेवल्स असू शकतो त्याच्या, त्याच्यामधला पण एक व्ह्यू आहे आपला काय म्हणतो आहे बघूयात. डाऊन ट्रेंड लावला होता बघू शकतो, कंटिन्युअसली असा हा डाऊन ट्रेंड लावलेला आहे.
डाऊन ट्रेंडला ब्रेकडाऊन दिलेलं नाही आहे, डाऊन साईडला दिलेलं नाही. सो निफ्टीच त्या दोन्ही गोष्टीला वाचू शकते, मार्केट वर नेण्याचं कारण निफ्टीच असू शकते. निफ्टीमध्ये पण मी माझाच व्ह्यू लावायचा प्रयत्न करतो आहे पूर्ण डाऊन साईडचा, आणि माझा व्ह्यू डाऊन साईडचा झालेलाच आहे अशा पद्धतीने. सो डाऊन साईडचा व्ह्यू लावून घेतो आहे. 19,000 तरी पॉझिटिव्ह का येस चान्सेस आहेत, येऊ शकतात. इथे बघूयात कुठपर्यंतची लेवल आहे. इथे 19,180 ओके, या लेवलपर्यंत एक सपोर्ट लेवल आहे. हा पूर्ण साईडवेज झोन आहे, इथे एंट्री नको. चांगला गॅप अप जर झाला वरच्या वर, कुठे 19,380 वर गॅप अप झाला, तर मित्रांनो इकडून तुम्ही कॉल साईडची एंट्री घेऊ शकता. अप टॉप मार्केट जाईल 19,480 ओके. पण इथं कुठेही सस्टेन केलं तिकडून फॉलच आहे, खालीच मार्केट येऊ शकतं, चान्सेस खालचेच आहे. हा मोठा रिजेक्शन बॉक्स तयार झालेला आहे, वरचा हा रिजेक्शन झोन तयार झाला, इथून फॉलच जाण्याचे चान्सेस आहे ओके. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अजून मराठी मित्र असतील त्यांच्यापर्यंत नक्की माहिती पोहोचवा. मित्रांनो उद्या सकाळी भेटूया, सकाळी 9 ते 11 लाईव्ह सेशनला. अजून कोणी मराठी मित्र असतील त्यांच्यापर्यंत नक्की लिंक पोहोचवा. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.